लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज एंड जेंट्स चप्पल सैंडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जैकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिजनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची 100% गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर 4 BSNL ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक 9604328363 औरंगाबाद निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक 9284145654 एक महत्त्वाची बातमी येते धाराशिव जिल्ह्यातनं लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण याकडे सर्वांचं लक्ष वेधलं असतानाच इच्छुकांची गर्दी वाढत चाललेली असताना त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्राध्यापक सुरेश बिराजदार यांचं नाव गेल्या 6 महिन्यापासून चर्चेत असताना भारतीय जनता पक्षाच्या अर्चनाताई पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होत त्यांना उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित सामूहिक राजीनामे दिले आहेत. कार्यकर्त्यांमधनं नाराजीचा सूर निघताना दिसून येतोय. एकनिष्ठला किंमत नाही पक्षात मिळे ना वाट की कार्यकर्ता शेवटपर्यंत सतरंजी उचलाव अशी मनोवृत्ती त्या श्रेष्ठींच्या डोक्यात बसलेली आहे. मी आज माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देतो. वाट हो जे स्वप्न भंग दाजींचं केलंय त्याच्या जे तुम्ही चुकीचा निर्णय घेतलाय त्यांच्या बरोबर आमची भावना दुखवलेली आहे. पण शेवटच्या क्षणी अजितदादांनी उमेदवारी काढून आयाराम गायरामांना उमेदवारी देण्यात आली फक्त पैशाच्या जोरावर. कोणता झेंडा घेऊ घरातला एक मेंबर बीजेपी मध्ये आणि दुसरा राष्ट्रवादी मध्ये कुठूनही घरात आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे. मी पण फयाज पठाण शहर कार्याध्यक्ष क्षेत्र राजीनामा देत आहे. बर जानती वाहिली पालखी भलताच त्यांचा देव होता. गेल्या काही दिवसापासून महायुतीचा उमेदवार कोण याबाबत दररोज एका उमेदवाराची चर्चा रंगत होती आणि प्रत्येक उमेदवारांची एक पूर्ण दिवस चर्चा व्हायची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच उमेदवाराची. रोज सकाळ दुपार अशी वेगवेगळे नावं समोर येत होती पण प्राध्यापक सुरेश बिराजदार यांचं नाव निश्चित समजलं जात होतं. धाराशिव लोकसभा महायुतीचा उमेदवार राष्ट्रवादीचा असणार असल्याचं वृत्त निश्चित असल्यानं प्राध्यापक सुरेश बिराजदार यांचं नाव निश्चित समजलं जात होतं. पण दरम्यानमध्ये भाजपा नेत्या अर्चनाताई पाटील यांचं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आणि उमेदवारी यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहावयास भेटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जाफरी सुशील दळगडे यांच्यासह अनेकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ज्यावेळेस एकनिष्ठ कार्यकर्ता जो पक्षाचा असतो तो एकनिष्ठ प्रमाणे काम करत असतो जीव तोडून काम करत असते. एकनिष्ठला किंमत नाही पक्षात. हे जे वरिष्ठ नेते जे आहेत जे श्रेष्ठी आहे त्यांना असं एक डोक्यात एक भ्रम म्हणजे एक प्रकारचा भ्रम आहे की कार्यकर्ता शेवटपर्यंत सतरंजी उचलाव अशी मनोवृत्ती त्या श्रेष्ठींच्या डोक्यात बसलेली आहे. म्हणजे अशा उदाहरणावर तर तेच म्हणजे निष्पन्न होत आहे. गेल्या 5 वर्षाखाली धाराशिव जिल्हा हे राष्ट्रवादीमय होता. ज्यावेळेस पाटील घराने बीजेपीत पक्ष सोडून बीजेपीत गेले त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे वाऱ्यावर सोडून गेले. 5 वर्षापासून माननीय सुरेशदाजी बिराजदारांनी जीवाला जीव तोडून पक्ष जिवंत ठेवायचा काम एकनिष्ठप्रमाणे सुरेशदाजी बिराजदारांनी काम केले. पक्ष बांधणी करत गेले. मोडकीस आलेली पक्ष त्याला मजबूतप्रमाणे उभा करण्याचं काम माननीय सुरेशदाजी बिराजदारांनी केले. त्याच्यानंतर सहकार क्षेत्रातला सर्वात मोठा अनुभव माननीय सुरेशदाजी बिराजदारच्या पाठीशी आहे. अशा व्यक्तीला एकनिष्ठ कार्यकर्त्याला लोकसभेचं तिकीट गेल्या 6 महिन्यापासून देण्याचं आश्वासन पक्षश्रेष्ठीने केलेले आहे आणि आज त्याचं फळ
धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक प्रत्येक एक निष्ठ कार्यकर्ता बघत आहे आणि ह्याचं फळ 100% देण्यात येईल त्याला। अचानक असं काय घडलं असं वाटतं तुम्हाला की दाजींचं पत्ता कट करण्यात आलं? ह्याच्यात एक दोन गोष्टी आहेत। एक पैसा, दुसरा म्हणजे ज्या वेळेस एकनिष्ठ जे आहे तरमळीने काम करणारा जे माणूस आहे त्याला ह्या श्रेष्ठीकडून त्यांना कुठं म्हणजे ह्याची किंमत नसल्यामुळं तिकीट कापण्यात आलेलं आहे। मुळात एक असा प्रश्न निर्माण होतो, पक्षामध्ये सक्षम नेतृत्व असताना दुसऱ्या पक्षातील व्यक्तीला त्या पक्षात सामील करून त्या व्यक्तीला तिकीट देणं हे कितपत योग्य वाटतं? 100% चुकीचं आहे। योग्य नाही म्हणजे माझ्या गणितातच बसत नाही, मूर्खपणाचं काम केलेलं आहे। तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठल्या पक्षावर किती दिवसापासून किती वर्षापासून काम करता? गेल्या 10 वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमरगा शहर युवक शहर अध्यक्ष आहे। मी माझा शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, जनता ह्याचं उत्तर देणार आहे। बरोबर तालुका अध्यक्ष बाबा जाफरी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, विधानसभा अध्यक्ष बाबा पवार, शहर अध्यक्ष संतनू सगर आज राजीनामा दिलेला आहे। नमस्कार, मी बाबा जाफरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमरगा तालुका अध्यक्ष। मी आज माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे। त्याच कारण की आमचे नेते आदरणीय सुरेशदाजी बिराजदार यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या जी उमेदवारी नाकारण्यात आली त्याबद्दल मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे। लोकसभा 2024 निमित्तानं गेल्या 6 महिन्यापासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार, माननीय तटकरे साहेब, सर्वच जे ज्येष्ठ मंडळी होते त्यांनी आदरणीय दाजींना धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीसाठी सोडून घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी लोकसभेचा उमेदवार म्हणून आपण एक सोबत चेहरा आहे, आपण चांगली व्यक्तिमत्व आहात, आपलं मतदारसंघामध्ये चांगलं वलय आहे आणि आपण तयारीस लागावे अशी ग्वाही आदरणीय दादांनी दिलेली होती व त्या अनुषंगाने दाजींनी गेल्या 6 महिन्यापासून पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला, सर्व भेटीगाठी घेतल्या, विविध कार्यक्रम घेतले व एक चांगलं वातावरण दाजीसाठी असताना गेल्या 6 महिन्याखाली अजितदादांनी स्वतः मुंबईला सुरेशदाजींना बोलून सांगितलं होतं की तुमची उमेदवारी फायनल आहे, पण शेवटच्या क्षणी अजितदादांनी उमेदवारी काढून आयाराम गायरामांना उमेदवारी देण्यात आली फक्त पैशाच्या जोरावर। तर हे पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे। तरी आम्ही या गोष्टीसाठी आम्ही राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी म्हणून राजीनामे देत आहोत व या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त सत्रज्ञ उठला आहे का? आणि ह्या गोष्टी आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत हे जे वाईट खूप वाईट परिणाम होतील। गेल्या 40 वर्षापासून सुरेशदाजी हे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत, त्यांच्या ह्या उमेदवारीला नाकारल्यामुळे पूर्ण जिल्ह्यात सगळ्याचे राजीनामे देत आहेत, तरी मी पण फयाज पठाण शहर कार्याध्यक्ष याचा राजीनामा देत आहे। प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, जिल्हा धाराशिव, NTV News, मराठी।